मित्रांनो, आज आपण आत्मा या एका विषयावर बोलणार आहोत। आत्मा काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत। आत्मा 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 आपण नेहमी बोलत असतो, नेहमीच्या वापरातला हा शब्द आहे आत्मा। आता याविषयी भगवान परमात्मा श्रीकृष्ण ने भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात 23व्या श्लोकात हेच आत्म्याविषयी सांगितलेलं आहे। आत्मा काय आहे याविषयी तिथं त्यांनी म्हटलेलं आहे, नैनं छिंदती ससराणी, नैनं दहती पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयती मरुतः। याचा अर्थ असा की आत्मा जो आहे त्याला तुम्ही शस्त्रांनी मारू शकत नाही। आत्मा जो आहे त्याला शस्त्रांनी मारता येत नाही। आत्मा जो आहे त्याला अग्नीनी जाळता येत नाही आणि त्याला पाण्यात पण बुडून मारता येत नाही आणि त्याला हवेत पण सुकवता येत नाही। चार गोष्टी करता येत नाही, चार गोष्टींनी शस्त्राने छेदता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, पाण्यात बुडून मारता येत नाही आणि हवेत सुकवता येत नाही। नैनं छिंदती शस्त्राणी, नैनं दहती पावकः, न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयती मरुतः। या चार गोष्टींनी त्याला मारता येत नाही आत्म्याला। आत्म्याला मारायचा तसाही काही प्रश्न नसतो। आत्मा हे आहे स्वयंभू तत्व। आता आत्मा स्वयंभू आहे म्हणजे नेमकं काय आहे, स्वयंभू असतो म्हणजे नेमकं काय असतं? आत्मा स्वयंभू तत्व आहे की जे तत्व, जी गोष्ट दोन गोष्टींनी किंवा दोनपेक्षा अनेक गोष्टींनी तयार झालेली असते ती स्वयंभू नसते, परंतु जी गोष्ट स्वतःचं त्याचं एकच तत्व, त्याला जोड कशाचा नसतो, ते स्वयंभू तत्व म्हणजे त्याला जोड कशाचा नसतो, त्याला म्हणायचं स्वयंभू तत्व। ज्याला जो कशाच्याही जोडणी बनलेला नाही ते स्वयंभू तत्व। आता हे स्वयंभू तत्व आहे का आपली बॉडी आपलं शरीर? तर नाही, हे पंचतत्वाने बनलेलं आहे, ते जोड नाही। जोड आहे त्याला, जोड आहे हे पंचतत्वाने, म्हणजे पाच तत्वाने बनलेले आहे, म्हणून हे स्वयंभू नाही। पण आत्मा जो आहे शरीरामध्ये तो आहे स्वयंभू। तर तो स्वयंभू कसा? ज्याला जोड कशाच्याही जोडाने न बनलेलं म्हणून त्याला म्हणायचं स्वयंभू तत्व। तर आत्मा स्वयंभू असल्यामुळं काय आहे, त्याला शस्त्राने मारता येत नाही, त्याला अग्नीत जाळता येत नाही, त्याला पाण्यात डुबवता येत नाही, त्याला हवेत सुकवता येत नाही। हे झाली गोष्ट। आता जे तत्व आहे ते आत्मा, आता कोणी त्याला आत्मा म्हणतं, कोणी त्याला परमात्मा बसलेला म्हणतं, कोणी ज्ञानी लोक त्याला साक्षी म्हणतात कारण तो साक्षी, अजून ज्ञानी लोक त्याला द्रष्टा म्हणतात। आता आपल्याकडचे शब्द झाले आत्मा, परमात्मा, द्रष्टा, साक्षी। पण आता हे आपल्याकडचे शब्द दुसऱ्या देशामध्ये काय आहे, कशाचा आत्मा कुठून आणला? अरे बाबा हे पण नाही, ते म्हणले नाही, ते बायो एनर्जी आहे आत्म्याला। ते काय म्हटले? बायो एनर्जी, म्हणजेच बायो मीन्स जीव आणि एनर्जी मीन्स ऊर्जा। बायो एनर्जी मीन्स जीव ऊर्जा, ते त्याला जीव ऊर्जा म्हटले, आपण त्याला आत्मा म्हटलो, दोन्ही सारखंच। तर मग याला आपण आत्मा, परमात्मा, साक्षी, द्रष्टा आणि बायो एनर्जी, आपणही त्याला बायो एनर्जी म्हणू, हरकत काय, तत्व तर तिथंच आहे, फक्त नाव बदललंय। आपल्याकडेही चार नाव आहेत, त्यांचं एक नाव ॲड करू, पाचवं करू, त्यांनी काही फरक पडत नाही। तर ते स्वयंभू तत्व कसं आहे हे तुम्हाला मी सांगितलं, ज्याला जे कुठल्याही जोडणी, जे दोन पदार्थ एकत्र येऊन बनतं ते स्वयंभू तत्व नसतं आणि जे स्वतःचं एकट्याच तत्वावर जिवंत असतं किंवा एकट्याच तत्वावर त्याचं अस्तित्व असतं त्याला स्वयंभू तत्व म्हणायचं। आता हा आत्मा काय, आत्मा कसा समजायचा?
आत्मा आहे शरीरात हा कसा समजायचा, आत्मा आहे शरीरात हे असा समजायचा की तुम्ही तीन अवस्थेत असता। कशा अवस्थेत असतो आपण? तीन अवस्थेत कुठले असतो? आता हो जागृत अवस्था, नंतर आहे झोपेची अवस्था निद्रित अवस्था, आणि तिसरी आहे स्वप्न अवस्था। तुम्ही तीन अवस्थेत असता। आता जागृत असता तोपर्यंत ठीक आहे, पण झोपल्यावर काय? आणि झोपल्यावर पण तुम्ही कुठे जाता स्वप्नात? चंद्रावर जाता, कुटाऱ्यावर जाता, नदीवर जाता, तलावावर जाता, अजून कुठं कुठं जाता, बागेत जाता, कुठेही जाता। मग त्या स्वप्नाचं काय? त्या स्वप्नात असताना, निद्रित असताना आणि जागृत असताना कुठलं तत्व आहे, कुठले तत्व आहे की जे सतत जागं राहतं आहे? तुम्ही काही करत असा ते जागृत अवस्थेत पण काम करतं, निद्रित अवस्थेत पण काम करतं, स्वप्न अवस्थेत पण काम करतं। ते जे तत्व आहे जे तीनही अवस्थेत काम करतं, त्याच तत्वाला आपण आत्मतत्व म्हणतो, त्याच तत्वाला आपण आत्मा म्हणतो, त्याच तत्वाला आपण परमात्मा म्हणतो, त्याच तत्वाला आपण द्रष्टा म्हणतो, त्याच तत्वाला आपण साक्षी म्हणतो, आणि त्याच तत्वाला परदेशामध्ये बाह्य एनर्जी म्हणतात। सगळं एकच आहे, फक्त तुम्ही तीन अवस्थेत असताना जागृत, निद्रित आणि स्वप्न, या तीन अवस्थेमध्ये असताना तीनही अवस्थेमध्ये तुमच्यावर, तुमच्या या शरीरामध्ये कंटिन्युअस जो काम करतो तो आहे आत्मा, ती आहे चेतना। आता मग हे आता त्याची तो काय कार्य करतो, तो कार्य काय करतो, कार्य काय करतो तुमच्या या शरीराला? तुमच्या या शरीराला पाच ज्ञानेंद्रिय आहेत, तुमच्या या शरीराला पाच ज्ञानेंद्रिय आहेत, रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द। रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत। रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श हे पाच ज्ञानेंद्रिय आहेत। आता ह्या पाच ज्ञानेंद्रियाचं तुम्ही रूप, कुठली एक गोष्ट पाहिली त्याचं ज्ञान कोणाला होतं? त्याचं ज्ञान ह्या बॉडीला होतं का? नाही, त्याचं ज्ञान त्या चेतनेला होतं, त्या आत्म्याला होतं। आता हे झालं पाहिलं, टेस्ट, चव, रस, ती चव कोणाला येते? ती चव जी आहे ती तुमच्या बॉडीला येत नसून ती चव त्या चेतनेला येते, त्या आत्म्याला येते। गंध, सुगंध, ह्या गंधाचा तुम्ही गंध घेताय, तुम्हाला गंध येतोय, पण त्याचं ज्ञान जे होतं ते चेतनेला होत आहे। आणि स्पर्शाचं ज्ञान पण कुठे हात लावा? स्पर्शाचं ज्ञान पण चेतनेलाच होतं। शब्दाचं ज्ञान, शब्द जे ऐकल्या जात आहेत, जे ऐकल्या जात आहेत त्याचं ज्ञान कोणाला होतं? ते पण ज्ञान चेतनेलाच होतं। मग ते ज्ञान, ह्या पाच इंद्रियाचं ज्ञान ज्याला होतं त्याला आपण चेतनाही म्हणतो, आत्मा, आत्म्याची चेतना किंवा आत्मा किंवा चेतना काही बी दोन्ही सारखंच, चेतनेला ज्ञान होतं। आणि मग तुम्ही त्याला काय आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, द्रष्टा म्हणा, साक्षी म्हणा किंवा बायो एनर्जी म्हणा, जीव ऊर्जा, जे ज्या शब्दात तुम्हाला बोलायचं असेल त्या शब्दात तुम्ही त्याला बोलू शकता। पण आत्मा, आत्मा शरीरात आहे का नाही हे कसं कळतं? तर हे कळतं तुम्ही तीन अवस्थेत असताना जो जागृत राहतो, जो तुम्ही तिन्ही अवस्थेत असताना जागृत, निद्रित आणि स्वप्न, या तीन अवस्थेत असताना जो जागृत राहतो, जो सतत कार्य करतो तो आत्मा, आणि जो सतत दुसऱ्या वेळेस तुम्ही जागृत अवस्थेत, निद्रित अवस्थेत आणि झोपत अवस्थेत तिन्ही बी, या पाच ज्ञानेंद्रियाचं, पाच ज्ञानेंद्रिय कुठले? रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्द, या पाच ज्ञानेंद्रियाचं सुद्धा ज्ञान त्याला होतं। म्हणून तो प्रेझेंट आहे आतमध्ये, तो प्रेझेंट आहे, कुठलं तरी आत्मतत्व प्रेझेंट आहे, म्हणून या गोष्टी समजल्या जातात। तेच तत्व सतत कार्य करते, म्हणूनच माणूस जिवंत राहतो, आणि म्हणूनच माणूस अस्तित्वात असतो। त्याला जर
निद्रित अवस्थेत गेला असता आणि त्यांनी जर का विश्रांती घेतली असती तर माणसाचा खेळ संपला असता. पण तसं नाही, ते जे तत्व आहे ते कंटिन्युअस वर्किंगमध्ये आहे.